बजरी होती अगारी। अरे जी वस्तु आपली नाही ती वस्तु झाली बेवारस, मग बेवारस वस्तूचं काय करतो आपण? पोलिसात देते आज दिली पोलिस काय दिली सरिता बरोबर पाठवून पोलिसात। तुम्ही एवढं घाई गाईत कुठं निघालायस? एक वस्तू राहिली हो घरात, ती आणायला चाललोय, म्हणजे ती घेणार आणि मी परत शेतावर जाणार आहे। कुठली वस्तू? हा एक महत्वाची बॅग। हे अर्जुनिया, अरे कुठं हरवलास? अरे हे काय विचारलं मी? ते राहिलेलं काम ताब्यात घेऊन येतो। काय पोरग बळायला येऊ? बॅग पोलीस स्टेशनला दिली, समजलं थांबलाच नाही की याचीच बॅग होती का? अर्जुन, आपण चिंचनूर मॅरेथॉन मध्ये भाग घेतलाय काय? नाही रे बाबा। मग आपण का पळतोय? अरे गडबड आहे। कसली? अरे आपलीच गडबड आहे, एका ठिकाणी पोहोचायचं आहे। कुठच्या ठिकाणी पोहोचायचं आहे? पोलीस स्टेशनला। का तुझ्या आपल्याला भेटायला? चल की घरात भेटू शकतो की काय? लपडा झालाय काय? अरे आयुष्याचा लपडा झालाय मर्दा, पळ की। आयुष्याचा लपडा पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लीट केली तर सोडवतात काय? असल्या टायमाला मी फालतू चोक कसं मारू शकतोस तू? अरे एक वस्तू आहे ती पोलीस स्टेशन मध्ये राहिली, ती सोडवून आणायची आपल्याला। चल वस्तू पोलीस स्टेशन मध्ये अडकली होय? आतापर्यंत मी ऐकलं होतं माणसं पोलीस स्टेशन मध्ये अडकतात, त्यांना जामीन मिळतो। वस्तू कशी काय अडकली? लय प्रश्न विचारा लागला। चल ग प्रश्न विचारले की माणसं उत्तर देतात। अरे लेक्चर बंद कर आणि चल की रे। मग सरळ उत्तर दे। बघ रेवतीच्या भरतनाट्यमची कपडे आहेत की नाही ती एका बॅग मध्ये आहेत, आणि ती बॅग आहे का नाही पोलीस स्टेशन मध्ये? त्या आप्पाच्या हाताला लागल, चल लवकर आणायच्या। मी नाही येत। अरे अरे उठ उठ उठ, चल मी नाही येत। अरे मी नाही येत, मी नाही येत। गाड्या लागल्यात मर्दा उठीत ना। मी नाही येत। अरे आता तो पळत होता हुसेन बोल्ट सारखा, आता मधीच काय झालं? माझा कासव झाला। रोड अर्जुन कासव बिसव सांगू नको मला तू। अरे बघ जाऊन ती बॅग आणायला लागणार काय बी करून। अरे पण ती पोलीस स्टेशन मध्ये असते ना, ती बॅग पळवून कशी आणायची? तू काय डोक्यावर पडला काय? अरे बघ मला काय माहित नाही, काय बी करून आहे की नाही रेवतीला ती कापड घालून ते भरतनाट्यम शिकवतात की नाही, त्या मॅडम सोबत डान्स करून दाखवायचा। अरे पण तुझं काय त्यात रोल? बघ मी तिला वचन दिलंय, काय बी करून ती बॅग तिला देणार, घेऊन देणार मी। अरे तू काय डोक्यावर पडला काय? आता कापड त्या बॅग मध्ये आहे आणि बॅग पोलीस स्टेशन मध्ये आहे। चल अरे अर्जुन, अरे तो आपण शहाणा नसतो, त्यानं आतापर्यंत बॅग बघितली असणार, त्यात काय काय असतं ते बघितलं असणार। रेवती घुंगरू ರೇವತಿ, ಇದು ಎಲ್ಲ ಏನು? ಎವಡ ವೇಳ ಸಾಂಗೂನ್ ಪಣ ಕಾಯ್ ಫರಕ ಪಡತ ನಸ್ತೋ ಕಾಯ್? ಮಲಾ ಯಾ ಗೋಷ್ಟಿ ಆವಡತ ನಸ್ತಾತ, ಖಾನೇಡ್ಯಾ ಗೋಷ್ಟಿ ಅಸ್ತಾತ ಯಾ, ಅಣಿ ತರಿ ಪಣ ತುಜ ಹೆ ಸುರುಚ ಅಸ್ತ, ಅಣಿ ಆಸ್ ತರ್ ತು ಲಿಮಿಟ್ ಕ್ರಾಸ್ ಕೇಲಿ, ಯಾಚಿ ಶಿಕ್ಷಾ ಮೇಣಾರ। एकदा एकदा माफ कर तिला। लक्ष्मी, रेवती, हात खाली। माझ्या रेवतीवर उगारलेला प्रत्येक हात उखडून टाकेन। छे,
तुझी रेवती? भाई माझी रेवती, तिच्या केसालाही धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. बस नडू नका या वाघा संग. पहिला बंदोबस्त का करायला लागतोय? अर्जुना गोळी गोळी ए, ती बॅग आतापर्यंत उघडली असणार, सोड त्या बॅगचा ना, चल लवकर. व्यंकटरमणा अवकाश सर, बरोबर तुम्ही तो उघडा. अयो मी येस उघडा लवकर सर. उघडा उघडा. राम 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 सर. आतमध्ये बॉम्ब आहे सर, गावठी बॉम्ब. मला खेळांचा आवाज येतोय सर. वीरप्पा तुम्हाला खेळांचा आवाज आणि घुंगरांचा आवाज कळत नाही काय? अयो घुंगरांचा आवाज ऐकायचा दिवस गेले सर माझे. तुमचे घुंगरू फोडीन मी आता. अयो बेडा सर. उघडा ती बॅग लवकर. उघडतो सर. सर मला बिर्याणी खावीशी वाटते सर, व्हेज बिर्याणी. वीरप्पा आपण काय करतोय आणि तुमचं काय चाललंय हे? आता सर तुम्ही बॅग उघडायला लावणार, माझी शेवटची इच्छा पूर्ण करतो सर. मला माझ्या कल्लूचा लगीन सुद्धा बघायचंय सर. वीरप्पा. येस सर. इट्स माय ऑर्डर. ओके सर. उघडा ती बॅग. उघडतो सर. अयो सर बॅगेतून कल्लूचा आवाज येतोय सर. ए वीरप्पा कल्लूचा आवाज तुझ्या मागून येतोय. अयो माझ्या मागून. ए कल्लू, ए कल्लू कुठे आहेसर? हा काय प्रकार असतो? ए कल्लू हा काय प्रकार असतो? काय सांगू मी तुम्हाला, मी ग्रासलेला, क्रामलेला, व्यासलेला, तापलेला, कपलेला माणूस असतो. ए खप. आधी तू नीट सांग, हे असं घाणेड रडल्यासारखं सांगू नकोस मला. मी तुम्हाला सुरात बोलून दाखवू काय? एक मिनिट, मी बासरी सुरात वाजवून दाखव. हे नको नको, तुझी बासरी आधी आतमध्ये ठेव. मला ते नाच गाणं अजिबात आवडत नसतं. काय ते सरळ सांग, काय तक्रार असते तुझी? काय सांगू? या 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 अनाथाची व्यथा तुम्हाला काय सांगू? अयो कल्लू कोण अनाथ असतो? मीच, मीच अनाथ असतो. अरे पण हा तुझा बाप असतो ना वीरप्पा. मग अरे तू काय दारू पिऊन आलास काय रे तू? मला दारू आवडत नसते, मी दारू पित नसतो. पण मला सांगा, दारू पेक्षा वाईट अनाथ असतो, अनाथ असतो. अरे मी अजून जिवंत आहे रे कल्लू. तुझी आई जन्माला आली नाही. अरे तू जन्माला आलास नाही, तुझी आई गेली, पण अजून मी टिकलो आहे सर. टिकून असून काय फायदा तुमचा? टिकून असून काय फायदा साहेब रे? या माणसाने मला खूप त्रास दिला. मला न्याय द्या साहेब रे, मला न्याय द्या. काय करतो सर कल्लू? एक मिनिट थांब. बसा सर. तुझा काय प्रॉब्लेम असतो सांगतो? हा माणूस एकटा फिरायला गेला, मला एकट्याला सोडून. अयो तो माणूस तुझ्यासाठीच गेला ना? तुमची वडिलोपार्जित जमीन होती, तिचं काम बघायला गेला, तुझ्या लग्नाचं काम बघायला गेला. मग नाही नाही, हे सगळं खोट असतंय, खोट खोट. अरे या माणसाने मला त्रास दिला. आज जर माझी आई असती ना, तर तिने मला या या हाताने सांभाळलं असतं. या हाताने तुला फोडून काढेन मी. अरे तुझ्यासाठी मी गेलो ना परगावी. ऐका, या माणसाने मला एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. माझं वजन 50 किलो वजन कमी झालेलं असत. 50 किलो? आता किती वजन आहे रे तुझं? ते जाऊ दे. या माणसाने मला त्रास दिला, त्रास दिला. तुम्हाला सांगतो, याच्यामुळे माझं वजन कमी झालं. दाढी करायला पैसे देत नसतो, केस कापायला पैसे देत नसतो. मला कधी घराच्या बाहेर झोपायला लागत, मला दुकानात झोपावं लागत. या माणसाने खूप त्रास दिला साहेब रे. या 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 दा दा दा. सर तुमच्याकडे कशी आहे सर? Thank you.
का थांबवलं तुम्हाला? मला आता जायचं असतं, ऑलरेडी तुम्हाला लेट आली ते मला माहित असत, म्हणूनच तुला इथे उभं केलंय. तुम्ही कोण? नाने कॉल माडी तू. गुरुजींची असिस्टंट असते मी. गुरुजी जर कुणाचं ऐकत असत तर ते मी असते. माझ्याच परवानगीने तू आता जाऊ शकतेस. सॉरी सॉरी, मी ओळखलं नसतं तुम्हाला. पण मी आता जाऊ काय, मला लेट झालं असतं. बेडा, तू येशील येशील म्हणून तुझ्या बाजूने मी किल्ला लढवला आणि गुरुजींचा ओरडा खाल्लाय तुझ्यासाठी. सॉरी, त्याबद्दल खरंच खूप सॉरी, पण माझी एक अडचण असते. ते काहीही असू दे, पण आता तुला गुरुजी भेटतील असं वाटत नाही. प्लीज प्लीज असं बोलू नका, मला त्यांना भेटायचं असतं. मला एकदा त्यांना भेटू द्या, ते आत असतात काय? गुरुजी आत आहेत, पण आता त्या निघण्याच्या गडबडीत असतात. आणि तुला तर माहितीच असत, अशा उशीर करणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या आणि वेळेची किंमत नसणाऱ्या शिष्या गुरुजींना आवडत नाहीत ते. मला माहिती असत, पण खरंच माझी खूप मोठी अडचण झाली असते. काय अडचण होती? माझा भरतनाट्यमचा ड्रेस. तो कुठे आहे? तोच सापडत नाही आणि म्हणूनच मी थांबले होते. पण मला नाहीच सापडला तो. पण आय प्रॉमिस, नेक्स्ट टाइम मी नक्की आणेन. भरतनाट्यमच्या वेशभूषेसकट यायचं असं सांगून देखील ज्यांना ते शक्य झालं नाही त्या सगळ्यांना बाहेरच उभे राहण्याची शिक्षा दिली आहे आणि ती गुरुजींनीच दिली आहे. मग असं असताना मी तुला आत जाऊ देऊ? अशी आहेस तरी कोण ग तू? आणि समजतेस कोण स्वतःला? मी तुला आत जाऊ दिलं तर गुरुजी मला रागावतील आणि तुझ्यासाठी मी ओरडा खाणार नाही. तू इथे बाहेरच थांबायचं. आज तुझा चान्स गेला. प्लीज 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 असं बोलू नका. मी खूप लांबून आले असते आणि माझं गुरुजींना भेटणं खूप गरजेचं असतं आणि माझी एक नाही, माझ्या खूप अडचणी असतात. मी तुम्हाला सगळं सांगेन नंतर. अडचणी प्रत्येक कलाकाराला असतात. अडचणीच सांगायच्या असतील तर डान्स शिकायचाच कशाला? गप्प घरात बसायचं. तुझ्यासारख्या कारण सांगणाऱ्या मुली डान्स शिकतातच कशाला? नाही, मी माझी अडचण सांगते तुम्हाला आणि ते तुमच्या पण लक्षात येईल. पण प्लीज मला आत्ता गुरुजींना भेटू द्या प्लीज. नाही भेटायचं, इथे बाहेरच थांबायचं. गुरुजी निघताना भेट झाली तर ठीक, नाहीतर गुरुजींकडून भरतनाट्यम शिकायचं स्वप्न तू विसरून जा. मॅम मॅम प्लीज असं बोल. मॅम अर्जुन, त्याला माहिती असत ना हे सगळं माझ्यासाठी किती महत्वाचं असतं. तरी कुठे गेला? मला ना या सगळ्या गोष्टीची अजिबात काही काळजी नसते. मला एकटीला इथे उभं करून गावात आपल्या त्या मैत्रिणी बरोबर फिरत असेल, मज्जा करत असेल. हे थांब. ही बॅग तुझी असते अर्जुन. मग आत्ताच्या आत्ता मोकळी करून दाखवायची. अर्जुन, बॅग रिकामी कर. अर्जुन, उघड ती बॅग. हे उघड लवकर. हे विरप्पा, हे काय झालं याला? हे याला असं नेहमी होत काय? इल्ल सर, हे पहिल्यांदाच म्हणतो मी. हे पाणी आण लवकर. पाणी द्या, पाणी पाणी. अर्जुन लवकर सटकावून ती बॅग घेऊन लवकरच आम्ही इकडची खिंड लढवत.
चप्पल 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 ए थांब उठ उठ आता बंद कर तुझे नाटक आम्हाला काय मूर्ख समजला तर काय पोलिसाची नजर आहे ही तुम्हाला काय वाटलं एवढ्या सहजासहजी आम्हाला फसवालं तुम्ही आता सरळ सांग काय हे सगळं आणि काय आहे बॅग मध्ये आणि कुणाचं आहे कुठे सटकत होतात हळून जायचा विचार होता काय ए बे गेलो लवकर बोला नाहीतर दोघांवर फसवणुकीचा आणि शासकीय कामात अडथळा असे दोन्ही गुन्हे टाकून आत करेन दोघांना काय चाललंय माझं तुझं ए वीरप्पा येस सर या दोघांना आत टाका आणि त्यांच्याकडनं तक्रार लिहून घे काय नवीन कल्लू हा काय तर स्पष्ट सांगून टाकू म्हणतो मी मी सांगतो सगळं सामान माझं आहे काय हे सगळं सामान तुझं असतं अर्जुन हे तर सगळं भरतनाट्यमच सामान असत आणि मुख्य म्हणजे ते सगळं स्त्रियांचं असत मी तर पुरुष दिसता म्हणजे नाव तरी पुरुषांची असतात मग फॅशन आहे होते ते जसं असते की नवीन नवीन ट्रेंडिंग मधलं असते तसं आहे ते म्हणजे तू हे सगळं रोज घालून फिरणार हो आप्पा सॉरी सॉरी कुकुटणूर साहेब रोज नाही हो म्हणजे ते हे हो ते हे आपलं यक्षगान त्याच काय ते गावात कसं तुम्ही यक्षगान आणलं होत ते लय आवडलो मला मग मी म्हटलो कल्लूला की कल्लू हे बघ हे असलं नाटक आहे की नाही ते आपल्या गावात बी आपल्याला करायचं प्रत्येकदा म्हणून मग आम्ही दोघांनी मिळून अशी एक आयडिया केली ए तू आधी पाणी पिरी नंतर बोल रे नाही ती सवयच आहे खरं बोललं की उचकी लागते हो बघा लागली परत बरं मग हे सगळे स्त्रियांचे कपडे तुला कशाला कशाला हा ते स्त्रियांचे कपडे होय त्याचं नाटक आहे की नाही त्या नाटकात मी नाहीतर कल्लू दोघांपैकी एक जण आम्ही स्त्री पार्ट करणार होतो की नाही अच्छा असं आहे तर सगळं म्हणून तुम्ही घरच्यांपासून ही बॅग लपवत होतात म्हणूनच कठीण आहे तुमचं काय ही नवीन पिढी वीरप्पा काय रे कल्लू खरं बोलतोय का 100% तू सांग रे बाबा सांग तू हा 100% ते आपल्या गावात नाही का यक्षगान झालं ते बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की आपल्या गावात पण असं छोटं नाटक बसवलं पाहिजे पण नाटक बसवायला स्त्री पात्र कोण करणार स्त्री पात्र कोणीच करायला तयार नसतं मग आम्ही ठरवलं की आपल्या दोघांपैकी एकाला कोणाला तरी स्त्री पात्र करावं लागणार म्हणून मग आम्ही सुटलो तर राज्य माझ्यावरती आलं म्हणून आता स्त्री पात्र मीच करणार आणि ते मला करायला आवडत काय आवडत स्त्री पात्र करायला लय आवडत हा काय तुला स्त्री पात्र करायला आवडत हो आवडत अयो वीरप्पा लक्ष दिलं नाही तू मुलावर अयो हे सगळं नवीन असत सर मला काय कळत नाही बघा सर नाही काही टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नसतं एक मिनिट मी तुम्हाला करून दाखवतो कळलं की त्यासनी नाही त्यांना करून दाखवलं एक मिनिट असं
अरे और बंद कर की हे सगळं असं असतं त्या नाटकात असं करावं लागतं. ठीक आहे मग आम्ही निघतो. आम्हाला निघावं लागेल. आम्हाला निघावं लागेल. ए थांब. अर्जुन ते आयकार्ड कोणाचं होतं? आयकार्ड कुठलं आयकार्ड? कसलं आयकार्ड? मगाशी तू जे खिशात टाकत होतास ते तुला काय वाटलं? पोलिसांचं लक्ष नसतं काय? हात चालाकी बरोबर ओळखतो आम्ही. त्याला बाहेर काढ ते आयकार्ड आणि दाखव कोणाचं आहे ते. अहो आयकार्डचा काय विषय नसतोय तो. ते काय एवढं महत्वाचं नाही. चला येतो. अर्जुन आय कार्ड दाखव. अर्जुन आय कार्ड दाखव. ए चपरे कसा हसतो तुझा हा फोटो? कुठे काढला हा फोटो? ए वीरप्पा हे याच ड्रायव्हिंग लायसन्स असत. निघे आणि निघ आता. नाच्या आता या तात्याला त्याच्या नातवावरून चिडवायला अजून एक विषय मिळाला. नाच्या. शपथ करलू. कसलं वाचलं आज काय खरं होतं आपलं? काय ती स्टोरी, काय ती लॉजिक, काय ती ऍक्टिंग. बाबा सगळं तुझ्यामुळे झालं. थँक्यू बघा. थँक्यू बघा बघा अर्जुन मला थँक्यू बोलायला. थँक्यू बाबा ओरडायला कसं लागलंय. थँक्यू राहू दे. वाचलं एवढं खरं आहे ना. आता वाचलास पण खऱ्या अर्थाने तू बाहेर गेल्यावर मरणार. अरे वैकी तिला जाऊन द्यायचं. जा तुम्ही. काय झालं? सगळं प्रॉब्लेम एकाच दिवशी यायचं होतं काय? अरे आता काय प्रॉब्लेम असतो? अरे गाडी बंद पडली. आता कसं जाऊ? परत पळायला लागणार. अर्जुन आयडिया. ए 21 रुपये. थांब थांब. वा 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 एकदम भारी सायकल असते रे तुझी. अर्जुन पकड पकड. जा असाच जा कुठे. मी तुला सांगतो ते माझ्या किराण्याच्या बाजूला सायकलचं दुकान असते ना तिथं बॅटरी बसवतात. बॅटरी लावतात सायकलला. जा आणि तिथं जा असं मी तुला सांगितलं तर तू जा. आणि सायकल कशी बुलेट सारखी पळते बघ. ती बघ ती बघ ती सायकल आता पळाली ना तशीच पळते बुलेट सारखी. बुलेट सारखी. हा पळते माझी सायकल. वा 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 सायकल गेली. दादा मॅडम निघतीलच आता. गाडी रेडी करा लवकर. मॅम आता काय करू मी? कुठे होतो अर्जुन? शेवटचा चान्स असतो माझ्याकडे. आता जर अर्जुन मिळाला ना तर मॅडम मला त्यांच्या समोर कधीच उभं करणार नाही. मी काय करू आता? वाडे तर फोन करू काय? हो वाडे तर फोन करते. नंतर काय होईल ते होईल नंतर बघता येईल. हॅलो. हॅलो अर्जुन असतो काय? कोण बोलते? मनीषा बोलते का? वाय मीच रेवती का? हो अर्जुन असतो काय तिकडे? त्याच्याकडे फोन दे. अर्जुन अग एवढ्या वेळ माझ्या संगतच होता की हिथच वाड्यात. अच्छा तो असेल तर त्याला आत्ताच्या आत्ता फोन दे. अगं
तू इथं नाही का आता शेतावर गेलाय आणि सकाळपासून की नाही आम्ही एकत्रच होतो बघ आत्ता तुझा फोन याच्या 5 मिनिटं आधी तो गेला तुला काही निरोप द्यायचा होता का म्हणजे काही काम होतं का मला सांग मी सांगते त्याला हो माझा एक निरोप असतो आणि तो नक्की त्याला दे त्याला म्हणावं खड्ड्यात जा माझी अडचण वेगळी असते आणि आज जर गुरुजींनी मला त्यांच्या समोर उभं केलं नाही मला शिकवलं नाही माझा क्लास घेतला नाही तर यापुढे पण त्या मला त्यांच्या समोर कधीच उभं करणार नाही आणि मी ज्या परिस्थितीत राहते परिस्थितीत दुसरा चान्स भेण अशक्य असत तेवढी काय अडचण आहे तुझी माझ्या घरात चालत नसत भरतनाट्यम मी लपूनच माझी कला जोपासते पण मी खूप कष्ट घेऊन इथपर्यंत आले आज जर गुरुजींनी मला त्यांच्या समोर उभं केलं नाही तर माझी आजपर्यंतची सगळी कष्ट सगळी मेहनत सगळं पाण्यात जाईल रडू नको तुला माहितीये ना आपल्या गुरुजींचा स्वभाव अगं आपली चूक झाली आहे तर शिक्षा तर भोगावीच लागणार आहे आता मी निघतोय तू पण निघ पण गुरुजींनी आपल्याला हात बोलवलं तर अगं आम्ही त्यांच्याकडे खूप वर्षांपासून क्लास घेतोय त्यांनी ऐकायचं नाहीच ठरवलं तर ते कुणाचंच नाही आहे काय कुसूर चालू आहे तुमची जास्त वेळ इथं थांबायचं नाही हो की चला निघा पटापटा गुरुजींना भेटून लास्ट टाइम तुला बहुतेक एकदा सांगून कळत नाही या सगळ्याचा आधीच विचार करायचा असतो तुझ रड गाणं इथं गाऊ नकोस तुझ्यासारख्या मुलींनी भरतनाट्याकडे पळूच नाही बघतेस काय माझ्याकडे लिंद हो थांबून उगाच जागा अडवून ठेवू नकोस हो गो